फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी अगोदरच गजाड केले असताना यातील आणखी दोन आरोपींना कळंबोली इथून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या इकरा स्टील अँड ट्यूब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमधून जानेवारी दोन हजार तेवीस ते आजपर्यंत अज्ञात आरोपींनी जवळपास सव्वीस लाख सदतीस हजार रुपये किमतीचे ग्रीन हाऊस आणि फॅब्रिकेशनसाठी वापरण्यात येणारे अठ्ठावीस टन वजनाचे जी आय व एम एस वेगवेगळ्या आकाराचे आणि लांबीचे पाईप चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे पोलीस हवालदार महेश धुमाळ पोलीस हवलदार सुनील कुदळे पोलीस हवलदार विजय देवरे व पोलीस शिपाई आकाश भगत यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे येथील गोडाऊनचे सुपरवायझर जयकुमार तिवारी यांनी त्यांचे सहकारी मुकेश पटेल लालाराम पटेल तसेच आणखी दोन आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केल्याने यातील तीन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप टेम्पोसह चोरलेला माल असा मिळून अठरा लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करत असताना आरोपी मेघराज रुपाजी पटेल आणि केवीलाल रुपाजी पटेल या दोघांना कळंबोली परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेण्यात आलं आहे यांच्या अटकेमुळे चोरीस गेलेला अजून काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे